मी कधी जात पात धर्म पंत बघितलेला नाहीये. माझा स्वतःचा या मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि जर वेळ पडली तर मी सुद्धा या माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, परंतु मराठा आरक्षणासाठी. कारण मी सांगितलं मी कुठल्याही जात पात धर्मावर बोलणार नाही, परंतु ज्याला 80% ज्याला 70% तो इंजिनियर होतो, तो IAS होतो, तो IPS होतो, आणि माझ्या मराठा बांधवांना 90%, 92%, 93%, 94%, आणि तो बिचारा त्याच्या हाताखाली काम करतो किंवा त्याला ती नोकरी मिळत नाही, हे जेव्हा बघा, हे जे जेव्हा दुर्दैव बघायला मिळतं, त्यावेळेस असं वाटतं की खरंच मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभं राहील. म्हणून मी आपल्याला सांगतो, पुरुषोत्तम महाराज दुर्दैवाने माझ्या आजोबाला 10 एकर शेती होती, मला 5 एकर आली आणि आता मला 3 मुलं आहे म्हणून ती 2-2 एकर झाली. माझ्या मराठा बांधवांनी किती शेत्या करायच्या आणि किती काय करायचं शिकून सुद्धा तो जर इंजिनियर आहे असेल तरी शेतीच करत असेल, तो इंजिनियर आहे असेल तर व्याजानी कर्जानी ट्रॅक्टरच घेत असेल, तो जर IAS IPS ची परीक्षा देत असेल तर तो बिचारा शेतीच करत असेल. म्हणून माझा स्वतःचा ह्या मराठा समाजाला संघटनेला पाठिंबा आहे असेही मी या ठिकाणी जाहीर करतो. मी आपल्याला आवर्जून सांगतो की पुरुषोत्तम महाराज जेव्हा माझ्या घरी आले तेव्हाच मला आदरणीय मुख्यमंत्र्यांचा फोन आला, आम्हाला उद्या सकाळी सगळ्यांना संध्याकाळी 6 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक ठेवलेली आहे. मला वाटतं की मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की मराठा आरक्षणाचा कुठला तरी चांगला मुद्दा याच्यामध्ये निघल आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटेल, असेही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना जाहीर करतो. तसेच मी ह्या व्यासपीठावरून जबाबदारीने आमदार म्हणून, मला माहिती मी सरकारचा आमदार आहे, सत्तेतल्या पक्षाचा आमदार, माझा जाहीर पाठिंबा देतो असेही या ठिकाणी मी डिक्लेअर करतो. आणि जोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण सुटत नाही, जोपर्यंत मराठा आरक्षणावर काही ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मी कुठल्याही गावात जाणार नाही आणि कुठल्याही विकास कामाचं उद्घाटन करणार नाही आणि कुठल्याही विकास कामं करणार नाही, तेही या ठिकाणी मी आज जाहीर करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.